मी कथोरे साहेबांना सुद्धा विनंती करते की आपण कृपया मंचावर यावं. अंधार मोडून अग्नीला आलिंगन देऊन स्वतःचा जीव जाऊन साऱ्या जगाला प्रकाश देणाऱ्या प्रत्येक दिव्याला आपण परमेश्वर मानतो. या परमेश्वराचं आपण हा एक संस्कार सोहळा. सन्माननीय आजचे पाहुणे देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसंच आपले आमदार आजच्या कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून संपन्न होत आहे ते किसन कथोरे साहेब यांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करतो आहे. गेले 1.5 वर्ष आपण एका वेगळ्या अंधाराशी मुकाबला करत आहोत, पण तरीसुद्धा आशेचा किरण असल्याशिवाय कुठलाही प्रश्न सुटत नाही. आणि म्हणूनच आपण दिव्या दिव्यारे दीपत्कार कानी कुंडल मोतीहार असं आपण म्हणतो. आणि आता दीपप्रज्वलन करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. सुख शांती मांगल्य भरभराट आनंद आणि समाधान अशा 5 ज्योती आपण प्रज्वलित केलेल्या आहेत. सन्माननीय प्रमुख पाहुणे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती करते की आपण फीत कापून आजच्या या माहितीपटाचं लोकार्पण आपण प्रातिनिधिक स्वरूपात करावं. इन परस्यूट ऑफ लाईट दृष्टिमित्र साकीब गोरे यांच्या 30 वर्षांच्या अत्यंत महत्त्वाच्या समाजसेवेवर आधारित हा कार्यक्रम आहे. सन्माननीय पाहुणे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आपण आता लोकार्पण करतोय. आमदार मुरबाड विधानसभा जिल्हा अध्यक्ष भाजपा ठाणे ग्रामीण किसन कथोरे साहेब त्यांच्याबरोबर आहेत. त्यांच्या संकल्पनेतून हा लघुपट तयार झालेला आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवूया. सर्व सन्माननीय पाहुण्यांना मी विनंती करते की आपण 30 वर्षांचा एक सुंदर प्रवास आहे आणि हा प्रवास आता या लघुपटामध्ये समाविष्ट केलेला आहे. हा लघुपट आपण आता पाहणार आहोत आणि यासाठी मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करते की कृपया आपण आसनस्थ व्हा. सूर्याने आरोळी ठोकली की उद्यापासून मी आपण हे म्युझिक थोडंसं कमी करणार का? धन्यवाद. सूर्याने आरोळी ठोकली की उद्यापासून मी उगवणारच नाही आणि संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भय निर्माण झालं की उद्यापासून कुणालाच काही दिसणार नाही, सगळीकडे अंधार होणार आहे. जंगलातले प्राणीमित्र एकत्र आले आणि ते म्हणाले की उद्यापासून सूर्य उगवणाने आपण काय करायचं. आणि तेवढ्यातच एका छोट्याशा खारीला एका लांब झोपडीमध्ये काहीतरी मिणमिणताना दिसलं आणि ती खार तिकडे पळते आणि सगळ्यांना घेऊन जाते आणि आत पाहते तर त्या पडक्या झोपडीमध्ये एक मिणमिणता दिवा प्रकाश देत असतो. सगळेजण म्हणतात उद्यापासून सूर्य उगवणार नाही तर तू काय करणार आहेस. ती पणती काय म्हणते, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी अंधाराला भेदून प्रकाश देणार आहे, पण तुम्ही जर तुमच्या हातातली एक एक ज्योत माझ्या ज्योतीबरोबर प्रज्वलित केली तर सूर्यसुद्धा हरेल आणि संपूर्ण विश्वामध्ये प्रकाश निर्माण करेल. ही छोटीशी पणती म्हणजे आपले साकीब गोरे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या देऊन त्यांच्या या लघुपटाचं लोकार्पण झालेलं आहे. आपण पाहूया इन परस्यूट ऑफ लाईट काय आहे.
Thank you.
ना
आम्ही किती दानशूर व्यक्ती हम अगर उनसे पैसा देता है तो सीधी बात है उनको कौन देता है वही मालिक जो हमें देता है अगर उससे लेना है तो वही मालिक को बोले हमें जो मेहनत करते मालिक देता है और इसका आशीर्वाद साथ में और बढ़ता है तो उन्हीं से पूछा Thank you.
खरीदी करती है। मोतियाबिंद बहुत साधारण बीमारी, इसका अगर वक्त भी इलाज होना था, एक खून का कतरा जमीन पे न गिराते हुए, एक आंख में टाका न आते हुए 15 मिनट के वक्त में बहुत सादी और छोटी होने वाली शस्त्रक्रिया बोला तो मुठी देते। चौथा दिन जो होता है वो डिस्चार्ज का होता है, चौथे दिन उनको एक जगह बिठाया जाता है, फॉलो जो होता है वो समझाया जाता है।
जाते जाते हमारे तरफ से जीत गया वो, इसलिए हम देखते तो जाते वो लोगों को कहे कि तुम जाओ और उन्हें तुमको कुछ समझाओ।
हॅलो 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 साकीब गोरे यांच्या 30 वर्षांच्या या अविरत परिश्रमाचं चीज म्हणून त्यांचं कौतुक करावं की निशब्दपणे फक्त सलाम करावा हे आपल्याला कळत नाही आहे. कारण दृष्टी मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला होणारा आनंद आणि साकीब गोरे यांचं समाधान या ह्याच्यामधला फरक जर आपल्याला करायचा असेल तर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलेलं वाक्य आता मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय. खुशिया तो चंदन जैसी होती है, खुशिया तो चंदन जैसी होती है, दूसरे के माथे पे लगा तो अपनी उंगलियां भी महक जाती है, खुशिया चंदन जैसी होती है. चंदनासारखं झिजणं म्हणजे काय हे साकीब गोरे यांच्यापासून आपल्याला कळतं. तर हा चंदनाचा परिमळ आपल्यापर्यंत पसरवण्यासाठी कथोरे साहेबांनी घेतलेली ही जी मेहनत आहे या दोघांनाही एकदम जोरदार टाळ्या वाजवून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंचावरची व्यवस्था आपण अगदी 4:30 मिनिटात करणार आहोत, यासाठी आपण फक्त पडदा बंद करतोय, थोडासा धीर धरा.
या सगळ्या कार्यकर्त्यांचं एकदा जोरदार टाळ्याने आपण कौतुक करूया. नमस्कार. दृष्टीमित्र साकीब गोरे यांच्या दृष्टीसंवर्धक कार्यावर आधारित आमदार किसन कथोरे प्रस्तुत इन परस्यूट ऑफ लाईट या लघुपटाचा आज लोकार्पण सोहळा आता इथे सुरू होतोय. मी कथोरे साहेबांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मंचावर घेऊन यावं, तसंच साकीब गोरे यांनाही मी विनंती करते की कृपया आपण मंचावर यावं. राजन घोरपडे, जगन्नाथ पाटील साहेब माजी मंत्री, कुमार ऐलानी आमदार साहेब, कल्पनाताई सरोज ज्या पद्मश्री म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, राजन घोरपडे साहेब, श्री संजय केळकर माननीय आमदार, रवींद्र गोडबिंदे, जफरुल्ला खतीब या सर्वांना मी मंचावर येण्याची विनंती करते. देवेश पाटील जर इथे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया मंचावर यावं. देवेश पाटील जिल्हा परिषद सदस्य, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष. आपण एक माहोल तयार करण्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आजचा हा जो संपूर्ण लघुपट आहे किंवा साकीब गोरे नेहमी असं म्हणतात की ज्या ज्या वेळेला मी थांबतो किंवा ज्या ज्या वेळेला मला कुठली अडचण येते त्या त्या वेळेला किसन कथोरे साहेब माझ्या पाठीशी असतात आणि त्यांच्यामुळे आजचा हा इतका सुंदर सोहळा आपण इथे साजरा करतो आहे. मी सन्माननीय किसन कथोरे साहेबांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे फडणवीस साहेबांना आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं पहिलं स्वागत करूया. तसंच माननीय मंत्री जगन्नाथ पाटील साहेबांचंही आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत. कथोरे साहेबांना विनंती करते आपण सर्वांचं इथे स्वागत करूया. तसंच कुमार ऐलानी आपले आमदार साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. पद्मश्री कल्पनाताई सरोज इथे आज उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. मी थोरे साहेबांना विनंती करते. त्यानंतर माननीय आमदार संजय केळकर साहेबांचंही आपण इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत. रवींद्र गोडबिंदे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही मी स्वागत करण्याची विनंती करते. जफरुल्ला खतीब यांचंही आपण इथे स्वागत करूया. आता मी साकीब गोरे यांना विनंती करते की आपलं प्रेरणास्थान किसन कथोरे साहेबांचं सगळ्यांच्या वतीनं आपण इथे जोरदार स्वागत करणार आहोत. आमदार मुरबाड विधानसभा, जिल्हा अध्यक्ष भाजपा ठाणे ग्रामीण किसन कथोरे साहेब, आणि जे नेहमीच पडद्यामागे काम करत असतात आणि 30 वर्षांचा इतका सुंदर प्रवास ज्यांनी आपल्यासमोर सादर केलेला आहे त्या साकीब गोरे यांचं कौतुक व्हायला पाहिजे. मी सन्माननीय प्रमुख पाहुणे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करते की साकीब गोरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा आपण इथे गौरव करूया. हे आम्ही सगळं ऐन वेळेला केलेलं आहे, त्यांचा पूर्ण विरोध होता या गोष्टीसाठी, पण तरीही कौतुक व्हायला पाहिजे. आपण सर्वांनी बसून घ्यावं. यानंतर थोडीशी मी पार्श्वभूमी सांगते. गेली 3 दशकं ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात नेत्रसेवेत आपलं जीवन वाहून घेतलेल्या दृष्टीमित्र साकीब गोरे यांच्या दृष्टी संवर्धनाच्या कार्यावर आधारित जनजागृती करण्याच्या उद्देशानं हा लघुपट बनवलेला आहे इन परस्यूट ऑफ लाईट. 195 तासाचं शूटिंग आपण या निमित्तानं केलेलं आहे. ही संकल्पना आहे आमदार किसन कथोरे साहेबांची आणि कपिल पाटील साहेबांनी सुद्धा यासाठी खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे. हा लघुपट तयार झाल्यानंतर अनेक देशांमध्ये तो दाखवला गेला. अमेरिका, इंग्लंड, रशिया, तुर्को, इस्रायल, कुवेत, कॅनडा, इटली, जर्मनी, फ्रान्स, मुनेको, इजिप्त, स्वित्झरलँड आणि मेक्सिको आणि या संपूर्ण देशांमधून 58 पुरस्कार या लघुपटाला मिळालेले आहेत. यासाठी खरं तर कौतुक व्हायला पाहिजे. यानंतर मी संभाजी शिंदे यांना मी विनंती करते की कृपया त्यांनी आपलं मनोगत इथे सादर करावं, यासाठी मी त्यांना इथे आमंत्रित करते.
बदलापूर शहराचे प्रतिनिधी म्हणून ते आज आपल्याशी बोलत आहेत, ते नगरसेवक आमचे मित्र आणि कुळगाव बदलापूर शहराचीच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याची शान असणारे आणि गेली 30 वर्ष ठाणे रायगड आणि पालघर या 3 जिल्ह्यांना मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प करणारे आमचे मित्र शाकिब गोरे यांच्या लघुपटाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि लोकांच्या मनातले खरे भावी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे या व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आमच्या कुळगाव बदलापूर शहराची शान असणाऱ्या शाकिब गोरेंच्या जीवनावरील लघुपटाची माहिती सांगण्याचा संधी या कार्यक्रमात मला मिळाली आहे, त्याबद्दल मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो। साहेब, मी फक्त 2 प्रसंग या गेल्या 30 वर्षातले या ठिकाणी सांगणार आहे। 2005 साली या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या निमित्तानं महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आदरणीय कैलासवासी आर आर पाटील हे अंबरनाथ शहरामध्ये आले होते आणि त्यांनी ज्यावेळेला हे कार्य पाहिलं आणि त्या मोतीबिंदू केलेल्या लोकांची त्या ठिकाणी मुलाखत घेतली, त्यावेळेला त्यांनी व्यक्त केलेल्या भावना पाहून त्यावेळेला तत्कालीन गृहमंत्री आदरणीय आर आर पाटील यांच्या डोळ्यामध्ये अश्रू त्या ठिकाणी आले होते आणि ते अश्रू त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये व्यक्त करताना डोळ्यावर रुमाल ठेवून या शाकिब गोरेंच्या कार्याचं कौतुक त्या ठिकाणी केलं होतं। दुसरा प्रसंग या ठिकाणी सांगतो की मोतीबिंदू शस्त्रक्रिया करताना एका महिलेचा, मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे, उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये त्या महिलेचे ज्यावेळेला डोळे उघडणार होते त्यावेळेला तिने सांगितलं होतं की मला माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहिले जर दृष्टिकोणा पाहायचा असेल तर ते शाकिब गोऱ्यांना मला पाहायचं आहे, त्यांना माझ्यासमोर त्या ठिकाणी उभे करा। आणि ज्यावेळेला डॉक्टरांनी तिच्या डोळ्यावरच्या साहेब पट्ट्या काढल्या त्यावेळेला शाकिब गोऱ्यांना पाहून त्यांच्या खांद्यावर तिने हात ठेवला आणि सांगितलं, बेटा तू एक मुस्लिम आहेस, मी एक हिंदू महिला आहे, तू माझी शस्त्रक्रिया करून फार मोठं काम केलं आहे, तू किती वेळा हजला गेलेला आहेस? तर त्यावेळेला शाकिब गोरेने उत्तर दिलं की मी अनेक वेळा हजची त्या ठिकाणी यात्रा करतो। परंतु त्या महिलेने सांगितलं, बाळा आत्तापर्यंत तू 25,000 शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, एकेका शस्त्रक्रियेचा तुला जे पुण्य मिळालं आहे ते एकेका हज यात्रेचं आहे, तू 25,000 वेळा हजची यात्रा केल्यानंतर जेवढं पुण्य मिळेल तेवढं पुण्य तू या ठिकाणी केलेलं आहेस आणि हा संकल्प तू कायम चालू ठेव। शाकिब गोरेने त्या ठिकाणी तिला आश्वासन दिलं की माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचं काम मी या ठिकाणी करेल, अशा या महान शाकिब गोरे यांना मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशा अनेकांच्या भावना आहेत की ज्यांनी हे काम बघून खूप मोठं योगदान किंवा खूप मोठे आशीर्वाद आपल्या साकिब गोरे यांना दिलेले आहेत। पण साकिब गोरे यांना आपल्याला एवढंच म्हणायचं आहे की करम तेरे अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, करम तेरे अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, नीयत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है, घर में मथुरा काशी है। यानंतर साकिब गोरे यांना मी विनंती करते, हा सुद्धा कार्यक्रम ऐन वेळेचा आहे, त्यांना बोलायचं नव्हतं पण तरी सुद्धा त्यांचं मनोगत इथे आज व्यक्त व्हावं अशी आमची इच्छा आहे। साकिब गोरे, मी कधी भाषण केलेलं नाही आहे पण आज माझ्या आयुष्यात हा आगळा वेगळा प्रसंग आहे, कामचे आदरणीय फडणवीस साहेब माझ्या कार्यक्रमासाठी आले आहेत। दीन दुबळ्याचे कैवारी, ग्रामीण मातीचा गंध असलेले नेतृत्व आज एक लहानशा साकिब गोरेच्या कार्यक्रमास येतात आणि कत्रे साहेबांच्या आशीर्वादाने येतात हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे। साहेब थोडंसं सांगतो, दीवाने को ये सारा जहां देख रहा है, दीवाना खुदा जाने कहां देख रहा है। एखादा आंधळा समोरून आला तर प्रत्येक माणूस बोलतो, बघा आंधळाला, बघा आंधळा आला, पण त्या आंधळा कधी इकडे बघतो, कधी हे भाव असतात, कधी ते भाव असतात, तो बिचारा विचार करत असतो का माझा कुठतरी चुकला, मी ह्या रोगाकडे जर लक्ष दिलं असता तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती। साहेब, मोतीबिंदू हा फार छोटा आजार आहे, हा अजगरी विळखा आहे। साहेब, या आजारावर आपण वेळेवर लक्ष केंद्रित केला नाही आणि त्या मोतीबिंदूचा काजबिंदूत रूपांतर झाला तर मरेपर्यंत दृष्टी नष्ट होते आणि एक एक दिवस माणसाला रोज मारावा लागतो। साहेब, जनजागृतीची या आजारासाठी गरज आहे। एखाद्या माणसाला हार्ट अटॅक होतो, लोक बोलतात त्याला अटॅक आला तो मेला, जनजागृती झाली। एखाद्या माणसाला कॅन्सर असतो, तो रोगरूप धारण करतो आणि तो त्याच्यात निघून जातो, लोक बोलतात याला कॅन्सर होता हा मेला। मृत्यूने जनजागृती होत राहते। मोतीबिंदू ह्या आजारात मृत्यू नाही आहे, मोतीबिंदूचा काजबिंदूत रूपांतर होतो,
आणि काजबिंदूत रूपांतर झाल्यानंतर दृष्टी मरेपर्यंत नष्ट होते. साहेब, इथेच थांबत नाही तो आजार. जर काजबिंदूत रूपांतर झाला तर ते गरीब लोकांच्या पोटात दुखतो, हातपाय छोटे होतात, बीपी वाढतो, भूक लागत नाही आणि असंख्य वेदना होत राहतात. साहेब, एक छोटासा अजून एक मला आपल्याला सांगायचं की आम्ही एक कथोरे साहेबांच्या आशीर्वादाने एक दृष्टीवन बनवत आहोत. साहेब, 1217 गावांमध्ये आमचा वर्षभर प्रवास चालतो. आम्ही नेत्रचिकित्सेसाठी त्या गरिबांना हॉस्पिटलला आणतो. त्यांच्यावर पहिल्या वेळी तिथे फिटनेस होतो साहेब. त्या फिटनेसमध्ये त्या गरीब लोकांच्या वेगवेगळे आजार समोर येतात. एक मनुष्य असूनही ते वेगवेगळ्या आजाराचा त्रास सहन करत राहतात. कोणाला हार्ट असतो, कोणाला शुगर असते, कोणाला बीपी असते. साहेब, अशा लोकांना आम्ही औषध देतो आणि त्यांना गावात नेऊन परत सोडतो आणि सांगतो की बाबा रे, हे 2 महिने तू खा. तो परत 2 महिन्यानंतर जातो त्याला आणण्यासाठी. आम्ही त्यांना परत आणतो तर तो आजार तसाच असतो. तो त्या औषधाला कधी हात लावतो, कधी न लावतो. परत त्यांना आम्ही समजावतो का बाबा रे, पुढच्या 2 महिन्यात तुला आणू, हा तू औषध खा. परत 2 महिन्यानंतर तो येतो, तो आजार तसाच आहे. मग आम्ही त्याच्याकडे तो बोलतो, होय तिकडे वा, नाही येईन तुझ्याबरोबर. तो यायला तयार होत नाही. साहेब, अशा लोकांना आम्ही हॉस्पिटलमधून एक दृष्टिवन आम्ही कानोनमध्ये बनवत आहोत. त्या दृष्टिवनाला आणू, त्यांच्यावर 2 महिने उपचार करू, त्यांचा रोग तो निदान झाला का त्यावर शस्त्रक्रिया करू आणि त्याला घरी नेऊन सोडू. तुमचा आम्हाला आशीर्वाद पाहिजे साहेब. तुमचा जर आशीर्वाद असला तर हा साकीब, ज्यांनी एकावेळी आपल्या आयुष्याची सुरुवात एक ट्रकवर हमाल म्हणून केली. ईश्वर बोलतोय, तुम्ही एखाद्याच्या दुःखात समरस व्हा, मी तुमच्या दुःखात समरस राहीन. तुम्ही एखाद्याच्या कामी या, मी तुमच्या कामी येईन. साहेब, कथोरे साहेबांच्या आशीर्वादाने हा साकीब गोरे, ज्यांनी 1987 एक ट्रकवर हमाल म्हणून आपल्या आयुष्याची सुरुवात केली, त्यांनी माझ्या हाताला धरला आणि देव बोलत होता का, तुम्ही कोणाच्या दुःखात समरस व्हा, मी तुमच्या दुःखात समरस आईन. देव माझ्या दुःखात त्यांच्या आशीर्वादाने सर्व साहेब सर्व झाला. देव त्यांच्या आशीर्वादाने माझ्या दुःखात समरस झाला आणि आज हा एकेकाळी टेम्पोवर ट्रकवर असणारा हमाल साकीब गोरे त्या लोकांच्या आशीर्वादाने, कथोरे साहेबांच्या आशीर्वादाने बदलापूरच्या टॉप 10 आहे. फक्त तो आशीर्वाद. आपण पैसा कमवतो पण आशीर्वाद असणं गरजेचं आहे, तो टिकत नाही. आणि आशीर्वादाने कमवलेला पैसा कधीच मागे जात नाही. साहेब, माझ्याकडून काही बोलताना चुकलं असेल तर मला क्षमा करा. आणि साहेब, दृष्टिवनासाठी आपण कृपया माझी मदत करा. खऱ्या अर्थाने आज लघुपटाच्या माध्यमातून साकीब गोरे ही व्यक्ती आपल्याला दिसली. परवाच कोणीतरी म्हटलं, साकीब गोरे यांच्या समाजकार्याला 30 वर्ष झाली, म्हणजे हा साधारण 70 माणूस असेल. पण खऱ्या अर्थाने हा बघितलं तर खरा म्हणजे अमोल भावे आज इथे आहेत, आपल्या चित्रपटाचे दिग्दर्शक. त्यांच्या चित्रपटामध्ये नायक किंवा खलनायक म्हणून सुद्धा शोभेल इतका फिट अँड फाईन असं हे साकीब गोरे आहेत. त्यांच्या कार्याला आपण खरंच एकदा पुन्हा एकदा सलाम देऊया. दृष्टीहीनांना दृष्टी देण्याचं काम करत असताना आजपर्यंत 13 लाख गरजू नागरिकांनी, म्हणजे ज्यांना नजरेचा अडचण येत होती, त्यांची नेत्र तपासणी झालेली आहे. 9 लोकांना चष्मे वाटप झालेलं आहे आणि 48,000 अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया साकीब गोरे यांच्या समाजसेवेतून पूर्ण झालेले आहेत. असा हा खऱ्या अर्थाने भारवाहक हमाल नाही तर नजर देणारा असा हा आमचा दृष्टीदाता आहे. त्याला कुणाची दृष्टी लागू नये यासाठी खऱ्या अर्थाने आपण कौतुकाच्या टाळ्या वाजवूया. हा माणूस 100 पावलं पुढे जातो पण स्वतः एकटा जात नाही तर अनेक कार्यकर्त्यांना आणि मित्रांना घेऊन जातो. असाच एक त्याचा एकदम राईट हँड म्हणजे अगदी उजवा हात असलेला मिलिंद धारवाडकर यांना मी इथे आमंत्रित करते. खऱ्या अर्थाने हा एक महत्त्वाचा असा कार्यकर्ता आहे. त्याने आपल्या भावना आपल्या कवितेमधून लिहिल्या आहेत, त्या व्यक्त करण्याची मी त्यांना विनंती करते. मिलिंद. धन्यवाद स्मिताताई. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या परवानगीने मी ही कविता वाचतो आहे. ही कविता खरं तर उत्स्फूर्तपणे काल असंच आम्ही या कार्यक्रमाची तयारी करता करता ज्या ओळी सुचल्यात त्या लिहिल्या आहेत. जर काही चुकलं असेल तर मी आधीच दिलगिरी व्यक्त करतो. कवितेचं नाव आहे हीच खरी अंत्योदया. केली सुरुवात आयुष्याची ट्रकवर होऊन हमाल, नेत्रचिकित्सेत केली त्याने जगावेगळी कमाल. नव्हते त्याचं हे कार्यक्षेत्र तरीही तपासू लागला तो गरिबांचे नेत्र. नेत्रसेवेसोबत करतो तो रुग्णांचे पालन पोषण. साहेब, साहेब म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, साहेब म्हणूनच तुम्ही केले सन्मानित त्याला,
देऊन समाजभूषण, करुण मात या आजारावर नाव आहे ज्याचे मोतीबिंदू, झाला आहे तो संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा मानबिंदू, वेळेला होतो तो या रुग्णांचा बाप आणि आई, कधीच नाही मागत तो केलेल्या कामाची भरपाई, झाली आहेत त्याच्या कार्याला वर्षे एकूण 30, भाग्य आहे त्याचे आज लाभले प्रमुख अतिथी देवेंद्र फडणवीस, खंबीरपणे उभे आहेत त्याच्या मागे आमचे अप्पा किसन कथोरे, जे प्रत्येकाला सांगतात तू याच्यासारखा हो रे, म्हणजे साकीबसारखा, नाव आहे त्याचे साकीब गोरे, जाणार नाही काम त्याचे वाया, जाणार नाही काम त्याचे वाया, कारण लावला आहे त्यांनी जीवाला जीव व माया, हीच तर आहे खरी अंत्योदया, हीच तर आहे खरी अंत्योदया. धन्यवाद. मिलिंद धारवाडकर हे भाजपा ठाणे ग्रामीण सोशल मीडियाचे आणि IIT प्रमुख म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. यानंतर मी किसन कथोरे साहेबांना विनंती करते की त्यांचं मनोगत व्यक्त व्हावं. किसन कथोरे यांच्या कार्याविषयी आपण सर्व जाणताच, कमी बोलणं आणि उत्तम समाजसेवा असे असलेले नावातच किसन असलेले आमचे कथोरे साहेब. गेल्या 30 वर्षाचा एक वेगळा आगळा प्रवास, या प्रवासाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा मिळावा ही केलेली सुरुवात, त्याचा वटवृक्ष होतो आहे. आणि या वटवृक्षाचं खऱ्या अर्थाने एक मनातलं स्वप्न होतं की या डॉक्युमेंटरीचं उद्घाटन, हे ज्यांचं स्वप्न आहे हे महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त व्हावं. ज्यावेळेला साहेब आपण मुख्यमंत्री होता त्या टायमाला आपल्या तोंडातून निघालेले हे शब्द, त्याच विचारातून अंत्योदयाच्या माध्यमातून आपण हा एक प्रवास करण्याचा जो प्रयत्न करतो आहे त्याचाच रितसरपणे उद्घाटन करण्यासाठी आपण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथं वेळ दिली त्याबद्दल मी मनापासून आपलं आणि आपल्या सर्व बरोबर आलेल्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आभारही मानतो. खरं म्हणजे याच्यावर बोलावं काय, त्यापेक्षा ज्या वेळेला मोतीबिंदू काढला जातो आणि त्यांना सोडण्यासाठी मी जात असतो प्रत्येक वेळेला, त्या टायमाला त्यांच्या डोळ्यातले अश्रू ह्या बऱ्याच वेळा आमच्या डोळ्यातसुद्धा येतात. आताही मला वाटते बहुतेक इथं बसलेल्यांच्या डोळ्यातून अश्रू आले असतील. साहेब, आपल्या आयुष्यात आपण खूप चित्रपटांचं सुद्धा उद्घाटन केलं असेल, पण हा चित्रपट वेगळा आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही त्याची जाण असलेल्या नेतृत्वाच्या हातातून आम्हाला हा आशीर्वाद मिळाला, हे खरं म्हणजे माझ्या दृष्टीने सुद्धा आणि साकीबच्या दृष्टीने सुद्धा भाग्याचा दिवस समजतो. मी खूप प्रवास केला आहे, खूप प्रवासामध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि ज्यावेळेला सुरुवात केली त्या टायमाला असं काही वाटलं नव्हतं. साहेब, खरंही सांगायला पाहिजे, सुरुवातीला आम्ही चष्म्याचे 10 रुपये घेतले होते पहिल्या वर्षी आणि ऑपरेशनला 50 रुपये घेतले होते. त्या टायमाला काही यातलं माहीत नव्हतं, पण नंतर साकीबला जोडून दिलं आणि त्याने पुढल्या वर्षापासून सांगितलं तोही तसा काही पैसा कमवणारा माणूस नाही. त्याला सांगितल्यानंतर मी म्हणे मी सांभाळतो, हे काही त्याची एक टीम तयार केली आणि पुढल्या वर्षापासून आम्ही तो प्रवास बिना पैशाने सुरू केला. आजपर्यंत कोणाकडेही माझ्याकडून सुद्धा आता साकीब गोरेंनी कधी मागितलं नाही का मला मदतीचा हात असावा, कोणाकडून डोनेशनसुद्धा मागितलं नाही. एवढा मोठा प्रवास करत असताना एवढी मेहनत करतात त्याच्या परिवारातली माणसं, एक मुस्लिम परिवार ज्या वेळेला हजारो नागरिकांना मदत करण्याचा ज्या वेळेला प्रवास करतात आणि मेहनत करतात, त्या टायमाला या कुटुंबाला मनापासून सलाम करावं असं वाटते. एक घरात घरदार सगळं पूर्ण त्याच विचारात असते, वर्षभर एकच काम करत असतात आणि एक वेगळ्या विचारातून जोडण्याचा प्रयत्न करत असतात. आज इथं बरेच मान्यवर आहेत, पण साहेब खरं म्हणजे हे आशीर्वादाचे शब्द तुमच्याकडून आम्हाला मिळायला पाहिजेत. आणि ही चळवळ केवळ एक दिवसाची राहता कामा नये, जोपर्यंत आमच्यात उमेद आहे साकीबमध्ये असे साकीब हजारो तयार महाराष्ट्रामध्ये आपण कराल हा मला विश्वास आहे. आणि निश्चितपणे महाराष्ट्रातलं स्वप्न हे तुम्ही साकार केल्याशिवाय राहणार नाही. एक वेगळा विचार खरं म्हणजे आपण आमच्यासमोर ठेवाल या माध्यमातून असं मला स्वतः वाटते, तेच खरं म्हणजे आम्हाला बक्षीस आहे. खरं म्हणजे
तुकाराम महाराजांनी एक संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। आणि याच विचारातून आम्ही सुद्धा या माध्यमातून जोडलं। अशा खूप काही गरजा आहेत राजकारणाच्या पलीकडं, जे आम्हाला तुम्ही नेहमीच सांगत असता ते साहेब करण्याचा जो आनंद आम्हाला मिळतो तो खूप माध्यमातून या चांगला मिळतो आहे। अशा बऱ्याचशा आमच्याकडं एक वेगळ्या विचारातून आम्ही काही घडवत असतो साहेब। आमची दुसरी एक एक विधवा महिला ज्या होतात त्यांच्या मुलीचं कन्यादान आम्ही करतो आहे। पूर्ण मतदारसंघामध्ये दरवर्ष किमान मला 300-350 जावई दरवर्षी होतात, आणि माझ्या एवढा नशिबवान कोण नसेल का, एवढे जावई महाराष्ट्रातल्या कुठल्याच नेत्याला नसतील। आणि ते एक वेगळं वळय असतं, आणि माझ्या वाढदिवसाला त्या मुली आणि जावई येतात आणि माझा सत्कार करत असतात। एक मोठं वलय ते जसं साकीबने टिकवलंय याच पद्धतीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी घडलं पाहिजे। केवळ राजकारणातून आणि आर्थिक बाबतीत मजबूत होऊन चालणार नाही, समाज जर घडवायचा असेल तर तुमच्यासारखी सुद्धा माणसं पुढे आली पाहिजेत आणि तुम्ही त्याला कुठेतरी दिशा दिली पाहिजे। तर म्हणजे खूप अडचणीतून आम्ही जातो आहे सध्या साहेब, पण महाराष्ट्र पाहतो आहे की हा तुमचा आशीर्वाद पुन्हा महाराष्ट्राला मिळेल आणि अडचणीत आलेल्या महाराष्ट्राला अशाच प्रकारची दृष्टी मिळेल की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला मुक्ती दिल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याच भूमिकेतून आम्ही आशीर्वाद मागतो। मी मनापासून आपल्याला विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो आणि एक चांगल्या प्रकारचा आशीर्वाद हे कायम राहावेत यासाठी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप छान व्यक्त झाले कथोरे साहेब। खरं तर लोकार्पण कुणाच्या हस्ते व्हावं हा सुद्धा एक भाग्याचा असा क्षण असतो। आज देवेंद्रजी यांच्या हस्ते हे लोकार्पण होत आहे। एक आठवण सांगते की आज ह्या उपक्रमाला जरी 30 वर्ष पूर्ण होत असली तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार साकीब गोरे यांना त्यांनी प्रदान केला होता। अशा समाजकार्याची उत्तम दखल घेणारे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब। खरं तर आता मी माजी मुख्यमंत्री म्हणणार नाही म्हणून मी त्यांच्याविषयी एवढंच व्यक्त करते। वाणी त्यांची कोमल आहे करतात कृती करारी, वाणी त्यांची कोमल आहे करतात कृती करारी, संघर्षाची जिद्द तेवते आहे त्यांच्यावरी, भवितव्याची जबाबदारी आहे त्यांच्या शिरी, त्यांच्या पंखांमध्ये उद्याची आहे गगन भरारी, त्यांच्या पंखांमध्ये उद्याची आहे गगन भरारी, पूर्ण करी संकल्प आणि नेतात कार्य तडीस, महाराष्ट्राचे राजधुरंदर देवेंद्र फडणवीस साहेब। मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। लोकप्रिय आमदार आणि साकीब गोरे यांच्या पाठीशी हिमालयासारखे उभे असलेले आमदार किसन कथोरेजी, ज्येष्ठ नेते माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेब, आमदार संजय केळकरजी, आमदार कुमार ऐलानीजी, पद्मश्री कल्पना सरोजजी या ठिकाणी उपस्थित, जफरुल्ला खतीबजी, घोडविंदेजी, राजेंद्र घोरपडेजी, आणि खऱ्या अर्थानं आजच्या लघुपटाचे नायक आणि आजच्या कार्यक्रमाचे देखील नायक असलेले श्री साकीब गोरे, त्यांच्या परिवारातील सर्व परिवारजन आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा कार्यक्रम हा अतिशय वेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे। एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये एक ध्येय ठरवतो आणि त्या ध्येयाकरता वेडा होतो आणि आपलं सर्वस्व त्या ध्येयाच्या पाठीशी लावतो, त्यावेळी सामान्य माणूस म्हणून ज्याचं कार्य सुरू होतं तो बघता बघता आपल्या कर्तृत्वानं असामान्य बनतो। अशा प्रकारच्या असामान्य बनलेल्या साकीब गोरे यांचं अभिनंदन करण्याकरता आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। माझा त्यांचा परिचय कथोरे साहेबांनी करून दिला। खरं तर कथोरे साहेब हे केवळ राजकारणी नाही आहेत, राजकारण
हे करत असताना त्यांचा मूळ पिंड हा समाजकारणाचा आहे. समाजातल्या शेवटच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणं या उद्देशाने सातत्याने ते काम करतात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांमधली उद्यमशीलता असेल, उपक्रमशीलता असेल, युवांना संधी देण्याचा विषय असेल, गरिबांची सेवा असेल, अंत्योदय मिशन असेल किंवा नेत्रदानासारखा कार्यक्रम असेल, अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून कथोरे साहेबांनी एक बृहत परिवार तयार केला आहे. आणि मला असं वाटतं की राजकारणात काम करणाऱ्या लोकांना जोपर्यंत रचनात्मक कार्य करत नाही, केवळ राजकारण करतात, तोपर्यंत लोकमान्यता मिळत नाही. आज कथोरे साहेबांना जी लोकमान्यता मिळाली ती या त्यांच्या कृतिशीलतेमुळं आणि खऱ्या अर्थानं रचनात्मक कार्यांमुळे मिळाली. आणि मग साकीब गोरेसारखा एक हिरा त्यांनी शोधून त्याच्या पाठीशी उभं राहून आज ज्या प्रकारे साकीबजींनी आपलं काम उभं केलं आहे या लघुपटाच्या माध्यमातून तो प्रत्येक चेहरा आपण जो बघितला, आमच्या आदिवासी भगिनीचा, आमच्या बंधूचा, ज्येष्ठ नागरिकांचा, तो चेहराच इतका बोलका होता, त्याचे भाव इतके बोलके होते. हा जर मुखपट जरी तयार केला असता तरी ऑपरेशनच्या आधीचा चेहरा आणि ऑपरेशनच्या नंतरचा चेहरा हे इतके बोलके होते की त्यातनं कुठलंही त्या ठिकाणी डायलॉगची किंवा कॉमेंट्रीची आवश्यकताच पडली नसती, इतकं उत्तम हे कार्य त्यांनी या ठिकाणी केलं आहे. आता जवळजवळ 45,000 ऑपरेशन झाले आहेत. कथोरे साहेब 50,000 होतील तेव्हा तर आपण त्यांचा सत्कार करूच, पण मला विश्वास आहे की या कार्याच्या भरोशावर येत्या काळामध्ये 100,000 ऑपरेशन ते पूर्ण करतील, त्यावेळी त्यांचा भव्य सत्कार हा आपल्याला करायचा आहे. आणि त्या कार्यक्रमालाही कथोरे साहेब तुम्ही मलाच बोलवायचं आहे, हे देखील आत्तापासून ॲडव्हान्स बुकिंग मी करून ठेवतो. आम्ही ज्यावेळी 2017 साली एक बैठक घेतली, डॉक्टर लहाने होते, तेव्हाचे आपले मेडिकल एज्युकेशनचे मंत्री गिरीश महाजनजी होते, आणि आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की महाराष्ट्राला आपण मोतिया बिंदू मुक्त महाराष्ट्र केलं पाहिजे. एका प्राथमिक सर्वेमध्ये असं लक्षात आलं की 17.5 लाख लोक या ठिकाणी आयडेंटिफाईड, म्हणजे जे आयडेंटिफाईड नाही ते वेगळे असतील, पण आयडेंटिफाईड मोतियाबिंदूग्रस्त आहेत की ज्यांना मोफत ऑपरेशन शस्त्रक्रिया दिली पाहिजे. आणि मग आम्ही ठरवलं की 15 ऑगस्ट 2019 या 17.5 लाख लोकांच्या शस्त्रक्रिया करायच्या. सरकारची यंत्रणा, खाजगी यंत्रणा, साकीब गोरेंसारखे समाज कार्य करणारे लोक अशी एक मोठी टीम तयार झाली आणि या टीमने इतक्या मोठ्या प्रमाणात हे ऑपरेशन्स केले. साधारणपणे 15-15.5 लाख ऑपरेशन्स हे आपण या सगळ्याच्या अंतर्गत करू शकलो. अजूनही मोठ्या प्रमाणात लोक बाकी आहेत आणि त्यात महत्त्वाचं काय आहे, जे साकीब करतायत हे कोण आयडेंटिफाईड लोक आहेत, जे समोर यायला तयार आहेत, पण त्या छोट्याशा पाड्यामध्ये, वाडीमध्ये, वस्तीमध्ये राहणारा जो आमचा शेवटचा माणूस आहे, आमची ती बाई आहे, जिला असं वाटतं की डॉक्टर माझे डोळे काढायला आले आहेत किंवा माझ्यासोबत काहीतरी चुकीचं होणार आहे, जिला त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करायची भीती आहे, अशांपर्यंत पोचून त्यांना दृष्टी देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि कुठल्या सरकारच्या भरोशावर होऊ शकत नाही, हे समाजाच्या भरोशावर होऊ शकते. समाजाची सेवा करण्याची ज्यांची वृत्ती आहे अशा लोकांच्या भरोशावर होऊ शकतं, आणि तशी वृत्ती असलेले साकीब गोरे आहेत म्हणून ते त्या ठिकाणी पोचतात. त्यांना आपल्या मातेप्रमाणे, पित्याप्रमाणे, बहिणीप्रमाणे त्या ठिकाणी समजावून सांगतात, त्यांना घेऊन जातात, त्यांची शस्त्रक्रिया करतात, आणि एकदा 4 लोकांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना जेव्हा दृष्टी येते त्यावेळेस गावातल्या इतरांना सांगावं लागत नाही, मग ते स्वतः तयार होतात. आणि असं करता करता एक गाव हे त्या ठिकाणी दृष्टीहीनांपासनं तर ज्यांना दृष्टी आहे अशापर्यंत या गावाचं ट्रान्सफॉर्मेशन हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या जीवनामध्ये देखील एक मोठा प्रकाश
हा साकीब गोरे यांच्या माध्यमातून तयार होतो. आणि या सगळ्या कार्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर त्यांनी हे सगळं स्वतःच्या रिसोर्सेसमधनं केलं आहे, स्वतःच्या पैशातून केलं आहे. कुठली देणगी घ्यायची नाही, कोणाकडनं फार मोठा त्या ठिकाणी पैसा घ्यायचा नाही, मदत घ्यायची नाही. तर त्यांनी सांगितलं, मी एक हमाल होतो, आज हमाल काम करता करता माझ्या मेहनतीतनं आज मी मोठा झालो आणि टॉप 10 पोचलो. पण टॉप 10 पोचताना जे काही मिळवलं ते समाजाला परत केलं. ही वृत्ती देखील महत्त्वाची आहे. आपण जे काही मिळवतो ते समाजातनंच मिळवतो. आपल्याला शिक्षण मिळतं कारण समाजात ती व्यवस्था कोणीतरी उभी केली असते. आपल्याला रोजगार मिळतो कारण समाजाने ती व्यवस्था उभी केली असते. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या गरजा भागवून आपल्याकडे जर काही असलं तर त्यातलं काहीतरी समाजाला परत केलं पाहिजे ही भावना असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण एखाद्या व्यक्तीला सुसंस्कृत म्हणतो. सुसंस्कृत कोण असतो? सुसंस्कृत तो असतो ज्याच्या जवळ आहे तो दुसऱ्याला देण्याचा विचार ठेवतो, दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचा प्रयत्न आपल्या गरजा भागवून त्याच्या पलीकडचं सगळं हे समाजाकरता, दृष्टीहीनांकरता, गरिबांकरता, आदिवासींकरता देण्याचं काम हे साकीब गोरे यांनी केलं. आणि म्हणून मी मनापासनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. मागच्या काळामध्ये समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव आम्ही केला कारण खऱ्या अर्थानं समाजाला ते भूषण आहेत. आणि मी ईश्वराला प्रार्थना करतो की हे जे कार्य त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे हे कार्य अशाच प्रकारे अजून पुढे नेण्याकरता ईश्वराने त्यांना शक्ती द्यावी, दुप्पट वेगाने त्यांना हे काम पुढे नेता यावं. आणि कथोरे साहेबांसारखी मंडळी जी समाजातले अशा प्रकारचे हिरे शोधून काढतात, त्याला पैलू पाडतात, त्याच्या पाठीशी उभे राहतात, त्यांनी देखील त्यांच्या या सगळ्या कार्यामध्ये अधिक वेगानं अजून पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. आम्ही सगळे आपल्या दृष्टिवनाच्या सोबत आहोत. आपण जरूर ते तयार करावं. त्या दृष्टिवनामध्ये जी काही मदत आमची लागेल ती मदत आम्ही निश्चितपणे करू. आणि हा जो काही एक दृष्टी देण्याचा यज्ञ तुम्ही सुरू केला आहे हा यज्ञ अव्याहत सुरू राहावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा साकीबजींना मनापासून शुभेच्छा देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि ज्यांनी फिल्म तयार केली आहे त्या सगळ्या क्रिएटिव्ह टीमचं देखील मी अभिनंदन करतो. अतिशय सुंदर, अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारची फिल्म तयार झाली आहे. त्यांचे अभिनंदन करून माझे 2 संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खऱ्या अर्थाने लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे. माननीय सर, मी तुम्हाला विनंती करते की आपण समाजभूषण हा पुरस्कार साकीबजींना दिला, परंतु त्यांना पद्मश्री मिळाला पाहिजे. आणि तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच त्यांना मिळतील, कारण एवढं मोठं कार्य त्यांचं आहे. एवढ्या कार्याला जर आपलं पद्मश्री त्यांना मिळत नसेल तर सर विनंती आहे फक्त. आणि मी एक तिरुपतीवरून एक शॉल आणि प्रसाद मागवलेला आहे, आपण त्यांचा सत्कार करूया. थँक्यू व्हेरी मच. पद्मश्री कल्पनाताई सरोज. वा, साकीबजींचा हा उत्तम अच्छा कार्यक्रमाला भरपूर वेळ काढून देवेंद्रजी फडणवीस आज इथे उपस्थित आहेत, त्यांचं मी मनपूर्वक आभार मानते. तसंच माननीय मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार कुमार ऐलानी साहेब, पद्मश्री कल्पनाताई सरोज, तसंच माननीय आमदार संजय केळकर साहेब, रवींद्र गोडबिंदे, राजन घोरपडे, जफरउल्ला खतीब, या सर्वांचं मी मनपूर्वक इथे आभार मानते. कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि लवकरच आपण पुढच्या अत्यंत ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला